सोलापुरात रविवारपासून रोप सांस्कृतिक महोत्सवास सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती आयोजक प्रशांत बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोप फाउंडेशन सोलापूरच्या वतीनं आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात रविवार दिनांक 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोप सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती आयोजक प्रशांत बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोलापूरमध्ये महाराष्ट्राचे युवा नेते आमदार श्री रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 22 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत सांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या माध्यमातून वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम हे या सांस्कृतिक महोत्सवामध्ये होणार आहेत आणि हे सर्व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी उपक्रम आहेत आणि या माध्यमातून आम्ही महिलांसाठी फक्त महिलांसाठी भजन स्पर्धेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. यातील काही स्पर्धांना आपण कॅश प्राईज सुद्धा देतोय आणि बाकीच्या काही स्पर्धांना आपण स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र हे कंपल्सरी आपण सगळ्यांना देतोय. रविवार 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता स्केटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 23 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान मोफत बालक्रीडा प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलंय. बुधवार 24 सप्टेंबर रोजी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा होणार आहेत. 25 सप्टेंबरला महिला कबड्डी स्पर्धेचं आयोजन तर गुरुवार 26 सप्टेंबर रोजी विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चित्रकला स्पर्धा होणार आहेत. शुक्रवार 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता शासकीय मैदान विजापूर रोड इथं ॲथलेटिक्स स्पर्धा होणार आहे. शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी द्वारकाधीश मंदिर जुळे सोलापूर इथं महिलांसाठी भजन स्पर्धा होईल. तर रविवार 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मांगल्य मंगल कार्यालय इथं सांस्कृतिक नृत्य गायन फॅशन शो या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.